आरआरसी विधानसभा अखाड़ा, कौन जीतेगा, किसकी होगी हार, कौन पलटेगा बाजी, किस पर होंगी जनता राजी, देखिए आरआरसी के साथ। आरआरसी विधानसभा अखाड़ा या कार्यक्रमात मी विशाल बोरे आपलं मनस्वी स्वागत करतो। युवा या शब्दाला उलट केलं तर वायू हा असा अर्थ निघतो आणि वायू वेगाने राष्ट्रनिर्मितीसाठी किंवा युवकांच्या माध्यमातून या राज्याला नवीन धुरा देण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता नवीन फडीतील युवकांना पुढे आणून या विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे। याच माध्यमातून अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, संघटन कौशल्याची जाण असणारे आणि ग्रामीण प्रश्नांची जाणीव घेऊन काम करणारे संग्राम गावंडे यांना निवडणूक रिंगणात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीने उतरवलं आहे। त्या जाहीर सभेत शरद पवार यांनी मैं अभी भी जवान हूँ हे म्हणत खऱ्या अर्थाने ही पार्टी आता नवीन युवकांना संधी देण्याच्या उद्देशाने कार्य करत असल्याचं सूतोवाच केलं। तर आज आपण बोलत आहोत बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संग्रामदादा गावंडे यांच्यासोबत। संग्रामदादा, तुमचे या निवडणुकीतील प्रमुख महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आणि काय मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आहात? सर्वप्रथम गेल्या 5 वर्षापासून ज्या पद्धतीनं भाजपा शिवसेना सरकार हुकुमशाहीच्या पद्धतीने वागत आहे, खरं तर त्यांनी दिलेले आश्वासन त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। त्यांनी युवकांना रोजगार देतो, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करतो, शेतमजुराला, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कुठलाही वर्ग हा गेल्या 5 वर्षामध्ये खुश झालेला नाही। म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही शेतकऱ्याचा आणि तरुणांचा घेऊन या मैदानात उतरलेला आहे। पवारसाहेबांची सभा झाली, पवारसाहेब स्वतः युवकांवर जास्त भर देत आहेत, कारण ह्या नोटबंदीनंतर सगळ्यात जास्त तरुण हा बेरोजगार झालेला आहे। म्हणूनच म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर ह्या देशातच परिस्थिती खूप विचित्र झालेली आहे। त्याच्याविरुद्ध आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात जास्त तरुण उमेदवार महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत। कधी काळी ऐतिहासिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला बाळापूर, हे बाळापूर आणि पातूर दोन्ही यामधील जे तालुके आहेत ते ऐतिहासिक महत्त्व असणारे आहेत, तर ऐतिहासिकतेच्या दृष्टीने तुमचं नेमकं या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचं विकासाचं विजन काय आहे? खरं तर बाळापूर आणि पातूर हे जे दोन तालुके आहेत ह्यामध्ये सर्वात चांगली जमीन ही सुपीक जमीन म्हणून गणल्या गेलेली आहे। म्हणजे आपल्याला आठवत असेल तर बाळापूरचा निंबू हा जवळपास संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण जातो, एवढी चांगली तिथे जमीन आहे। परंतु पाण्याचं नियोजन नसल्यामुळे, रस्त्याचं नियोजन नसल्यामुळे त्या भागामध्ये विकास होऊ शकला नाही। आणि गेल्या 10-15 वर्षात त्याच्यापूर्वीच्या सरकारमध्ये म्हणजे भाजपाचा आमदार असताना विकास हा विषयच नव्हता, सगळा विषय हा जाती धर्मावर गेल्यामुळे तिथे विकास थांबला। मी प्रयत्न करत आहे की जर सर्व समाजांनी मिळून तरुण चेहरा दिला तर निश्चितपणे विकास करता येईल। तरुणांना प्रयत्न करील की त्यांना रोजगार कसा देता येईल, शेतकऱ्यांच्या भावाला, शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा देता येईल, ह्या सर्व गोष्टी आहेत। आणि बाळापूरचं एक विशेषता आहे की एक ऐतिहासिक शहर आहे, परंतु ऐतिहासिक शहर असल्यानंतरही तिथे खूप दुर्लक्षित झालेलं आहे। त्याचा प्रयत्न करू की त्या शहराला एक चांगला दर्जा कसा मिळेल। तुमच्या प्रचारसभांना युवकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि सोबतच बाळापुरातील सतरंजी उद्योग जो देशभरात प्रसिद्ध होता तो उद्योग आज नामशेष झालेला आहे, त्या दृष्टीनं काही आपल्याकडून पावलं उचलण्या जाणार आहेत का? तरुणांचा तर चांगला प्रतिसाद आहे, तरुण असल्यामुळे साहजिक आहे की त्यांना वाटते की आपल्यातलाच एक तरुण आहे, तर तरुणांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। कालच्या सभेमध्ये भरपूर तरुण होते, जिथे जातो तिथे त्यांचा एक रिस्पॉन्स मिळत आहे। आणि जे तुम्ही बोलले की तिथे सतरंजीचा जो व्यवसाय होता, जवळपास 2000 कुटुंब हे बुनकर होते तिथे की जे त्या व्यवसायाला हे होते, परंतु आज ते नामशेष होण्याची पाळी आलेली आहे। म्हणून ह्या छोट्या मोठ्या उद्योगांना कसं प्रोत्साहित करून आपल्याला ते परत आणता येईल याच्यावर भर देता येते। आणि प्रचारसभा जवळपास आता एक पवारसाहेबांची झाली, सकाळी आता आम्ही 8:30 वाजतापासून प्रचार सुरू करतो, तर जवळपास जेवढे गावं घेता येईल त्या गावात प्रचार करून रात्री तो आमचा 10-11:30 तसा तो प्रचार चालतो। आणि प्रत्येक भागात
चांगला प्रतिसाद आहे, म्हणजे लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये विशेष करून तरुणांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे की कुठेतरी एक बदल आज लोकांना आवश्यक आहे. रिव्हर कट्स द रोक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर, बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. शक्तीपेक्षा सामर्थ्य आपण कसं ते वापरतो यावर आपलं आयुष्याचं गणित अवलंबून असतं. त्यामुळे युवकांचं राजकारणात पुढे येणं हे फार गरजेचं आहे. आज युवकांची संख्या राजकारणातली कमी झाली आहे, परंतु संग्राम गावंडेसारखे युवक पुढे येत असल्याने युवकांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळेल व युवकांचे प्रश्न मांडले जातील या उद्देशानं संपूर्ण मतदारसंघात त्यांची रोज सकाळपासून ते रात्री 10-11 वाजेपर्यंत प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांना एक चांगला त्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा उद्देश आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हाच की आता आपण आपल्याला किती विश्वास आहे या माध्यमातून आपण रोज मतदारांना भेटतायत किंवा लोकांपर्यंत पोहोचतायत. तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आघाडी या निवडणुकीत चित्र तुमचं कसं असेल आणि किती विश्वास आहे तुम्हाला तुमच्या विजयावर? नाही, कसं आहे, ही निवडणूक आहे, निश्चितपणे मला विश्वास आहे की मी ती जिंकणार. आणि विशेष करून जो सर्व घटक नाराज आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपा शिवसेना सरकारने गेले 5 वर्ष फक्त आश्वासने दिलेली आहेत, कुठलंही काम केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावरची नाराजी आणि पवार साहेबांवरचा विश्वास शेतकऱ्यांचा तरुणांचा याचा फायदा घेऊन निश्चितपणे चांगला विजय मिळू शकतो. जिथे जिथे जातो शेतकरी तर ह्या सरकारवर एवढा रोष करत आहेत भाजपा सरकारवर, त्यामुळे त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण की ते म्हणतात की आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला संपूर्ण कर्जमाफी दिली. यांची कर्जमाफी ही आतापर्यंत गेल्या 3 वर्षापासून फक्त अभ्यासावर सुरू आहे, अजून शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळाली नाही. आणि तरुणांचा महत्त्वाचा प्रश्न होता की तरुणांना रोजगारच मिळाला नाही, त्यामुळे तरुण ह्या सरकारला कंटाळलेले आहेत. निश्चितपणे त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. जाहीरनाम्यामध्ये हा पहिला प्रश्न टाकलेला आहे की विद्यार्थ्यांना 0% व्याज दराने शैक्षणिक कर्ज मिळेल. त्यानंतर रोजगारासाठी कसे मोठे मोठे कारखाने किंवा व्यवसाय या अकोला जिल्ह्यामध्ये घेता येईल तो एक आम्ही विषय केलेला आहे. कारण की गेल्या 10 वर्षात केंद्रातून कुठली मदत तिथे झाली नाही 5 वर्षात. त्याच्यात आपल्या तिथे खासदार भाजपाचे असल्यामुळेही तिथे काही कुठला एक मोठा उद्योग इथे आला नाही, आणि त्यामुळे इथला तरुण हा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करत आहे. इथे जर कुठला व्यवसाय चांगल्या पद्धतीने झाला तर इथला तरुण हा इथेच राहू शकतो. मी सगळ्याच माझ्या शेतकरी बांधवांना, तरुणांना, सगळ्याच घटकांना विनंती करतो की आपण ह्या फसवणीस सरकारच्या विरोधात जाऊन, फक्त आश्वासन देणाऱ्या सरकारच्या विरोधात जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं आणि एक चांगलं काम करण्याची संधी द्यावी एवढं विनंती करू. तर हे होते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे. युवकांच्या माध्यमातून युवकांची विचारशक्ती घेऊन या मतदारसंघाचा कायापालट करता यावा, नवीन उद्योगांची निर्मिती व्हावी, शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून इथला तरुण शिकून चांगल्या नोकऱ्यांवरती जावा हा विचार घेऊन संग्राम गावंडे खऱ्या अर्थाने या निवडणुकीत उतरलेले आहेत. ही निवडणूक आता रंगात आलेली असून शरद पवारांसह अनेकांच्या सभा या मतदारसंघात झालेल्या आहेत, आता होत आहेत, त्यामुळे 100% आपल्याला विजयाचा विश्वास असल्याचंही मत संग्राम गावंडे यांनी व्यक्त केलं आहे. RRC विधानसभा आखाड्याकडून त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं RRC नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ. तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा RRC नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.